भोकर येथील दिगंबराव बिंदू महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMUN नाशिक अंतर्गत BA, BCom, BSc, MA, MSc, MCom या पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमासा मानवी हक प्रमाणपत्र कोर्सच्या परीक्षा दिनांक 24 जून 2022 पासून सुरळीत चालू आहे। या परीक्षा 16 जुलै 2022 पर्यंत पुढे चालणार आहे। या परीक्षा केंद्रावर सर्व शिक्षण क्रमाचे मिळून 1685 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। दिगंबरराव बिंदू महाविद्यालय या परीक्षा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील गिन्हाळकर, सचिव मुराद साहब माजरमकर, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्र प्रमुख डॉक्टर पंजाब चौहान, नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर BK मोहन, सहाय्यक कुलसचिव डॉक्टर चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनखाली परीक्षा विद्यापीठ नियमानुसार शांततेत घेतल्या जात आहेत। भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत।